Royal Avenue, 1 or 2 BHK semi-furnished terrace homes at Thevim, North Goa, starting from just rupees 36 lakhs. Terms and conditions apply. In Goa Batmipatrat, aapla punha ekda swagat. Pernem, Surban Wada yethil nagrikana gele varshabhar pani milat naslyacha samor ala aahe. Niyamit pani milat nasle tari bill niyamit yet asalyachi takrar sthanikani keli. लाईनमॅन असलो तर सकाळी तीन टाक्यो भरलेले असं आज तुमका पाणी सुटत मॅडम गेलो आणि अजून काय पाणी ना येले तर मासे सुताचं धागो कसं येतात एकाच खालच्या नळा घेतात आमका खूप प्रॉब्लेम जातात आणि सकाळचं सोन न येता नू तो 20 मिनिटांपासून राहून आणि बारीक छा आणि आम्ही एका नळा आम्ही दोघा दोघा भरतात नळाची बिला टायमर आणि बरी लावून येतात बिला सारखी सुरबन वार्ड 9 वार्ड नंबर हंगा आमका एक वर्ष झाले उदक काय येना येले तर मासे सुताचं धागो कसं येतात एकाच खालच्या नळा घेता आमका खूप प्रॉब्लेम जाता बाय हा ती पैस असा सकल असल्यामुळे आमका वचंग जायना त्यांना आमचं बेगीन बेगीन सॉल्व करतो प्रॉब्लेम आमदाराक बी सांगलात गे आमदाराक सांगले ह्या आता कितके पार्टी वचन वचन येले थंयसर डिपार्टमेंटान बी काय जायना हय आता खूप टेप झालं पाणीत ना अजिबात आणि आमका प्रॉब्लेम जाता की भुरग्यांक सकाळचे इस्कॉलाक पावचे पडटा आणि हाडचे पडटा सकाळी फुडें पाणी भरचे तर काय तेंका च्या करून दितले आणि खूप प्रॉब्लेम आणि सकाळचो सोंग न येता न्हू तो 20 मिनटां पासून रावून आणि बारीक छाप आणि आम्ही एका नळा आम्ही दोघा दोघा भरतात आमच्या घरातली तर पासून आमकां पाणी मेळना आमकां सकाळ वचून पाणी हाडचे पडटा इतके लांब आणि चडटी कितकी आहा ती नळाची बिलां येतात टायमार नळाची बिलां टायमार आणि बरी लावून येतात बिलां सारखी कशी येतात काय खबर ना पाणी काय आमकां येईना म्हणल्यार बिलां खूप येतात आणि त्याका फाटी पासून तेंका खूपदा सांगलें जालें आतां वरस भर जालें आमकां वरस म्हणल्यार जास्तीच जालें 1.5 वर्स जातलें की पाणी आमकां अजिबात सारकें येयना आनी आयज पाणी आसलो मातशें म्हणल्यार वयर चडांक ना अजिबात गेले 1 वर्सा पासून आमकां पाणयाचो प्रॉब्लम आसा ज्या वक्ता आमकां पयली वर्सा पयली पाणी येय आसलां तर डायरेक्ट ह्या वाटेसून कनेक्ट आसलां तर डायरेक्ट आमकां बेगीन येय आसलां पाणी आणि 8-9 जायसर रावा मदींच खंय तेणी वाल तो चेंज केलो मदल्यान आसलो ना वाल आमकां डायरेक्ट पाणी येयलो तेणी चेंज केलो आणि गीतान तर तेंच्यानी मागीर बाजारासून आमकां पाणी सोडलां बाजारासून पाणी सोडलां म्हणटकच आतां आमकां भरपूर त्रास जाता बाजारासून येतला केव्हा आणि आमकां मेळतला केव्हा हंयसर आमकां 8-7 असा पाणी येता त्या वक्तच मोरजकरा कडेन सुद्दां गेलो तर मोरजकरान आमकां सांगलां का तुमचो तो पांय बहाल ना तर पयऱ्यान पयऱ्यान सोडूंक तेंकां लायता पण तेणी काय अजून करूंक ना तेका 6 महिने जाले आतां ते मोरजकराक पुन्हा गेल्ले मेळपाक पण तेणी तो काम करया करया म्हणटा तेन्ना अजून ताका ना आणि आज सकाळी कोटकार म्हणून जेन्ना तो लायनमॅन आसलो तो सकाळी येयलो तीन टाक्यो भरलेले आसा आयज तुमकां पाणी सोडटत म्हणांक गेलो आनी अजून काय पाणी ना पेडणे सुरबान वाडा वार्ड नंबर 9 या ठिकाणी काय नाही नळाचं पाणी काय नाही जे टायमात येणार नव्हता आणि सकाळी तो 7:30 नंतर सोडटा तर बाकी सगळं त्या वाटेत पाणी वयता सकाळ वयता आणि हयसर काय पाणी फळ असं येता आणि मग रोखडाच वयता प्रेशरान सोडिना दिसता ना ना प्रेशरान सोडिना त्याच्या पहिली येय पाणी ता असा खूप दिस झाला आमचे लोकांची तक्रारच असली त्याच्याकडे तो सकाळी सुद्धा आज येला तो आणि सांगला आपण तुम्हाला टाके 2 भरलेले होते तुम्हाला सोडते म्हणाल कंप्लेंट बी केल्यात तुम्ही काय कंप्लेंट घेतलो आम्ही पहिले त्याच्या पहिले त्याका लागून हिसर जी समस्या जी असा ह्या आणि दुसरं म्हणजे का हिसर बाया हातीत सकल असा आणि हंका त्रास जाता कामगार जे आहात ना आमच्या कामांक बी वयतले हातीवाले पोटाचे त्यांका सकाळी काय ना पाण्याचा मोठा प्रॉब्लेम जाता त्याका लागून बाकीची कामं उरतात इतकंच माझं सांगणं असं की जेणेकरून काय ना हा पाणी काय ना बेगीनच बेगीन आमची पाण्याची सोय करपाची ना जाल्यार टँकर जरी सकाळचे हाडून सोडपाचे नमस्कार सध्या आम्ही सुरबान वाडा पेडणे नगरपालिकेच्या कक्षात आहोत आणि या ठिकाणी गेले वर्षभर या नागरिकांना नळाचे पाणी येत नाही सरकार एका बाजूने मोफत पाणी देण्याची घोषणा करते पण या दलित बांधवासाठी जी घरे आहेत आणि या भागामधून हा राखीव मतदारसंघ असल्याने या मतदारसंघून निवडून आलेल्या यापूर्वीचे आमदार मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले परंतु या दलित बांधवांची समस्या जैसे त्या स्थितीत आहेत दलित बांधवांच्या मतावर
हे आमदार मंत्री उपमुख्यमंत्री झाले परंतु त्यांच्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत. त्यांच्या घरापर्यंत जाणारे रस्ते व्यवस्थित नाहीत, फुटपाथी नाही, काही जणांना साधं घरसुद्धा छप्पर नाही, काही जणांना शौचालयाची सोय करण्यात आलेली नाही. सरकारने याची गंभीर दखल घेऊन मोफत पाणी देण्यापेक्षा किंवा सरकारी नोकरी देण्यापेक्षा अगोदर ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, रस्ते आणि वीज, या तीन मूलभूत गरजा अगोदर पुरवण्याची मागणी केली जाती. वर्षभर हे नागरिक विहिरीतून एक मैल दूर अशा ठिकाणी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी आणतात. वेळोवेळी पाणी विभाग कर्म अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या जातात परंतु या तक्रारीची दखल घेतली नाही जात नाही. पाणी सोडणारे कर्मचारी या ठिकाणी येतात आणि पाणी येणार म्हणून असं आश्वासन देतात परंतु पाणी काही येत नाही. या भागातील नागरिकांच्या काही रोजंदारीवर दररोज कामासाठी जाणारे नागरिक आहेत, युवक आहेत, त्या युवकांना सकाळी पाण्याची आवश्यकता असते कारण सकाळी जेवण डबा टिफिन करायचं असतं परंतु त्या टिफिनसाठी त्या डब्यासाठी पाणीच नळांना येत नाही. त्यामुळे रात्रभर जागूनही या महिलांना नळाचं एक थेंब पाणी मिळत नाही परंतु नियमितपणे जे नळाचे बिल आहे ते बिल मात्र सरकार देत असतो. या माध्यमातून आम्ही सरकारला आणि जे स्थानिक आमदार आहेत प्रवीण आर्लेकर यांना या माध्यमातून सांगू इच्छितो, ही दलित बांधव जी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, पाणी द्या म्हणून हाक मारत आहेत, ज्या मतावर ज्या राखीव मतदारसंघातून आपण आमदार म्हणून निवडून आलात, हा विषय तसा सगळीकडे गंभीर आहे परंतु निदान 24 तास पाणी नको, निदान 6 तास पाणी मोठ्या प्रेशरने द्यावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. आणि नागरिकांनीही आपापल्या समस्या मांडलेल्या आहेत, मोफत पाणी देण्यापेक्षा रेग्युलर पाणी द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी. बॉम्बे बाजार. तरेकवार साड्यांचा खजिनो असपी गोयचे नामनेचे ठिकाण बॉम्बे बाजार. साड्यो स्वतः खातीर घ्या किंवा भेट म्हणून द्या. तुमच्या पसंतीच्यो सगळ्यो साड्यो आमच्या दालनात असा. पारंपारिक साडी, डिझायनर, सिल्क, लेहंगा मापक दरात उपलब्ध. तसेच स्टिचिंगची सोय. सगळे सण आता लागी पावला, आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.